छान गप्पा. 26 वर्षात झालेला बदल, आता तर सगळं छान आहे. ज्या क्षणी अगबाई अरेच्या 2 प्रदर्शनाबद्दल किंवा कुठल्याही चित्रपटाचा दुसरा भाग करण्याच्या बद्दल चर्चा होते, हा विषय जेव्हा घरात आला, काय प्रतिक्रिया होती? नाही, करायचं म्हणून मी त्याला बोलले. करायचं होय, पण अशा वेळेला दडपण असू शकतं ना की पहिला पार्ट अत्यंत लोकांनी स्वीकारलेला आहे, अशा वेळेला पार्ट 2 करताना काय होणार? किंवा तेच तर चॅलेंज आहे ना त्याला मी दिलेला. एक आहे की मला खूप छान प्रतिक्रिया पहिल्या ट्रायलला. मी घरी आलो आणि माझ्याकडे पेनड्राईव्हवरती फिल्म होती आणि मी बेला आणि सना दोघांनाही ती फिल्म दाखवायची होती त्या रात्री. तर आम्ही, मला असं वाटतं 11:30 घरी पोचलो होतो मी. तेव्हा तिने, मी असं त्या टीव्हीला लावलं ते पेनड्राईव्ह आणि सुरू झाला पिक्चर. तर मी चेक करत होतो हे उद्या सकाळी बघूया असं ओळखत होतो. तर सना आणि बेला, एक मिनिट थांब, म्हणून तो पहिला भाग बघितला. तर नंतर मी बंद करायला गेलो होतो, त्यांना हे गाणं बघूया जे आहे ते. ते संपल्यानंतर मी म्हटलं आत्ता तरी उद्या बघूया ना. ती म्हणाले तुम्ही जा, सना म्हणाले तुम्ही जा बाबा, आम्हाला बघायचा आहे सिनेमा. कम्प्लीट सिनेमा झाला आणि त्यानंतर तिने माझ्याकडे वळून बेलाने बघितलं आणि मला म्हणाली, हा नाही तू केला डिरेक्ट. म्हटलं म्हणजे? नाही, हा नाही तू केला डिरेक्ट. म्हटलं भूत येऊन करत होतो का डिरेक्ट? तर ती म्हणाली तसं नाही, मला माझा केदार पुन्हा सापडला. हो, त्याचा मला जास्त आनंद होतो. काय सो काय होती म्हणजे ही प्रतिक्रिया का आली? इट्स अ मिरेकल झालेला आहे पिक्चर तो. बरं, समथिंग डिफरंट आहे जो त्याचे टिपिकल केदार शिंदेचे पिक्चर आहे तसा नाही. टिपिकल सॉफ्ट आहे, खूप लवली आहे, खूप लवेबल आहे, प्रेमात पडणार आहे पिक्चर. ती फारच खुश होती पिक्चर बघून, म्हणजे असं नाही ती रिॲक्ट होत आणि अशी ती. तुम्ही दोघे इतकी उत्सुकता वाढवता आहात ना की मलाच आता ते गाणं, ज्या गाण्याबद्दल तुम्ही म्हणता आहात ते गाणं जरा आपण बघूया ना. स्पर्शाच्या धूसर रेषा, मौनाची मोहक भाषा, प्रश्नांना पडले उत्तर, कापूर भावे अंतर, रस्ता आहे बोलता. सावल्या मनांच्या वेड्या, जाऊ देत बिलगुन थोड्या, ऋण जुणतील सावरण्याची सात पावले. जगण्याचे भान हे नाते आपले, अवघी कहानही नाते आपले. जगण्याचे भान हे नाते आपले, अवधी तहानही नाते आपले. बरं, या ज्या सोनाली आहेत